खोटं बोलण्याची दिशा देणारा हा अंदाजपत्रक आहे. आता साधं शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरल्यानंतर त्याला 50,000 रुपये देणं याची घोषणा 3 वर्षापूर्वी झाली. मागच्या बजेटमध्ये प्रोव्हिजन झाली, देता आले नाही. आता ह्या बजेटमध्ये प्रोव्हिजन केले, काय करतात बघूया. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो अल्पसंख्याक महामंडळ, ज्याला मौलाना आझाद महामंडळ म्हणतो, त्याला प्रोव्हिजन आहे, पण अण्णासाहेब पाटील महामंडळाचा उल्लेखसुद्धा नाही. ज्या ST कर्मचाऱ्यांच्या संपाने संपूर्ण महाराष्ट्र, आपापल्या घरामध्ये काही ST कर्मचारी नाही, पण अरे बापूस किती महिने झाले, किती दिवस चालणार. म्हणजे एका बाजूने जो कर्मचारी आहे तो अस्वस्थ आहे, आत्महत्या करतो आहे. दुसऱ्या बाजूने ग्रामीण भागातल्या ट्रान्सपोर्टेशनचे 3-13 वाजलेले आहेत. म्हणजे समजा मी कोल्हापूरहून गारगुडीला माझ्या गावी जाणार असेल तर मला 40 रुपये लागतील, तर मला आता 200 रुपये द्यायला लागतील प्रायव्हेट जीपला वगैरे. तर ह्या ST च्या संपाचा साधा एका शब्दाने उल्लेख नाही. हे थापा किती मारायच्या की काल अनिल परबांची उपस्थितीत बैठक झाली, जवळजवळ समजोता झाला की 7वा वेतन आयोग तो आम्ही देणार. तर 7वा वेतन आयोग देणार तर त्याचा उल्लेख पाहिजे ना, त्याची प्रोव्हिजन पाहिजे. आणि त्यामुळे खोटं कसं बोलावं असं दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे.